ते शरीरासाठी अत्यंत चांगले असतात, परंतु या फळाच्या बाबतीत असं घडत नाही. हे फळ थोडंसं वेगळं आहे. जितकं हे फळ फायदेशीर आणि गोड आहे, तितकं हे फळ काही लोकांसाठी त्रासदायक ठरणारं फळ आहे. म्हणून हे फळ तुम्ही खाण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या फळाचा आपल्या तब्येतीनुसार वापर करणं गरजेचं आहे. तर असे कोणते लोक आहेत ज्यांना हे फळ खाता येत नाही, आणि अशा कोणत्या व्यक्ती आहेत ज्यांना हे फळ खाल्लंच पाहिजे? त्याशिवाय या फळाच्या सालीचा, त्याचप्रमाणे बियांचा व त्याच्या पानांचा वापर कशासाठी केला जातो हे आपण यामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, सीताफळ एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ या वनस्पतीच्या सर्व गोष्टी आयुर्वेदात उपयोगी मानल्या जातात. जसं पान असो, फळ असो किंवा बिया असो, साल असो, या सर्व गोष्टींचा वापर रोग बरे करण्यासाठी होतो. यांच्या बिया वाटून केसाला लावल्या तर केस वाढतात, केसातील उवा लेखा होत नाहीत, त्या मरून जातात, केसात कोंडा कमी होतो. याची साल अत्यंत उपयुक्त आहे. जर तुमच्या घरामध्ये कुंड्या असतील आणि त्यामध्ये झाडे लावलेले असतील, त्यांची वाढ होत नसेल, तर याच्या जे बिया आपलं याचे जे फळाचे साल आहेत, हे साल काढा आणि वाळू घाला. वाळल्याच्या नंतर हे वाटा आणि त्याचं पावडर बनवून त्या झाडाला घाला. त्याची फुलं खूप येतील, चांगली भरदार फुलं येतील आणि कधी नव्हे एवढी फुलं पाहायला मिळतील. मित्रांनो, हे सीताफळ अगदी पौष्टिक असून हे सहजही कुठेही उगवणारी वनस्पती आहे. संस्कृतमध्ये याला ग्रीष्मजा असं म्हणतात, कारण हे ग्रीष्म ऋतूत येते. म्हणून या फळाचे नाव ग्रीष्मजा असे ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे इंग्रजीत याला कस्टर्ड ॲपल म्हणतात. सीताफळामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं, व्हिटॅमिन ए पण असतं, कॅल्शियम, थायामिन, लोह यात भरपूर प्रमाणात आहे. यात महत्वाचं म्हणजे या फळामध्ये व्हिटॅमिन B1 आणि B2 हे मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे या फळात साखर मोठ्या प्रमाणात असते. ज्या महिला प्रेग्नंट आहेत त्यांनी हे फळ अवश्य खाल्लं पाहिजे. हे बाळासाठी खूप चांगलं असतं. शिवाय ज्या महिला प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी हे फळ खाल्लं पाहिजे, कारण यामुळे गर्भधारणा राहण्यास मदत होते. ज्यांना शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे त्यांनी तर हे फळ अवश्य खाल्लं पाहिजे. मित्रांनो, इतके जरी याचे चमत्कारिक फायदे असले तरी हे काही व्यक्तींनी खाऊन चालत नाही, कारण त्यांना ते त्रासदायक ठरतं. तर अशा व्यक्तींमध्ये ज्या व्यक्तींना नेहमी सर्दी आणि खोकला होतो, अशा व्यक्तींनी किंवा ज्यांना सर्दी आणि खोकला याची ॲलर्जी आहे, अशा व्यक्तींनी हे फळ खाणं टाळलेलंच बरं, कारण या फळामुळे कफ मोठ्या प्रमाणात होतो, ॲलर्जी वाढते. म्हणून हे खाऊ नये. हे फळ उपाशीपोटी अजिबात खाऊ नये, कारण सकाळी उपाशीपोटी हे फळ खाल्ल्यावर हमखास सर्दी होतेच. म्हणून उपाशीपोटी फळ हे खाणं शक्यतो टाळलं पाहिजे. ज्यांना शुगर आहे त्यांनी हे फळ अजिबात खाऊ नये, कारण इतर फळाच्या तुलनेत किंवा इतर फळांची जर आपण विचार केला तर या फळात शर्करा जास्त प्रमाणात असते आणि यातील शर्करा ही डायबेटिक व्यक्तींसाठी घातक ठरू शकते. म्हणून त्यांना शुगर आहे किंवा ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी हे फळ खाणं टाळलं पाहिजे. मित्रांनो, त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचं वजन जास्त आहे किंवा ज्या व्यक्ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा व्यक्तीने देखील हे फळ खाणं टाळलं पाहिजे, कारण याच्या सेवनाने वजनामध्ये झटपट वाढ होऊ शकते. शिवाय ज्या व्यक्तींना तोंडामध्ये फोड येतात किंवा चट्टी येतात, गरे येतात, अशा व्यक्तीने देखील हे फळ खाणं टाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे इतर सर्व लोक याचा वापर करू शकतात. हे फळ खा आणि आनंद. ह्या व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.